तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनोखा आंदोलन केलंय. अतुल सावे बेपत्ता असल्याची पोस्टर्स स्वाभिमानी संघटनेकडून लावण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. यासाठी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुणाशीही फोनवर बोलत नसल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेने केलाय. अतुल सावे बीड जिल्ह्यात आले तर त्यांचा चांगलाच सत्कार करू असा इशारा स्वाभिमानी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. आमची पालकमंत्र्याला विनंती आहे की आम्ही शेतकरी आज मरतोय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमचे मायबाप आहेत, तुम्ही तात्काळ या गावांना भेटी दिल्या पाहिजे, आमच्या बीड जिल्ह्याला दर्शन दिलं पाहिजे. नसता हा शेतकरी तुम्हाला शेतकरी स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आम्हाला पालकमंत्री कोण आहेत गावगावात माहित नाही, आमच्या शेतकऱ्यांनी पाहिलं नाही, म्हणून आज पालकमंत्री हरवलेत, पालकमंत्री बेपत्ता झालेत, म्हणून आज गावागावाच्या ग्रामपंचायतीवर आणि गावागावाच्या मारुती मंदिरावर आम्ही हे पोस्टर चिटकवतोय. आणि पालकमंत्री ज्या शेतकऱ्याला सापडतील, ज्यांना कुणाला सापडतील, त्यांना 51,000 रुपयाचं बक्षीस आम्ही शेतकऱ्यांनी आज जाहीर केलेलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.